गणपती समोर साजरं केलेल्या देखाव्यातून हे सांगू इच्छितोय, विरळ होत चाललेली जंगलं वाचवण्यासाठी वृक्षतोड थांबवावी आणि वृक्षतोड थांबवून पर्यावरण संतुलनात संतुलन राखून आपण पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपण वाचवावं आणि त्यासोबतच जंगली प्राणी जे आहेत प्राणी पक्षी यांचे संरक्षण त्यासोबत होईल, कारण जंगलतोड थांबली वृक्षतोड थांबली म्हणजे प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं राहण्याचं घर साबूत राहील आबाधित राहील, त्यामुळं आपण सर्व मिळून या जंगलांना वाचवण्यासाठी वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते संगोपन करणं आवश्यक आहे, यातून हा संदेश मला द्यायचा आहे, झाडे लावा झाडे जगवा। अनु माकोणे यांनी खूप छान या ठिकाणी पर्यावरण पूरक असा देखावा या ठिकाणी यांनी साजरा केलेला आहे आणि खूप मेहनत आणि खूप मेहनत घेऊन आणि खूप लगन लागून या ठिकाणी हा त्यांनी हा पूर्ण देखावा तयार केलेला आहे, पण हा देखावा पर्यावरणपूरक नसून हा देखावा जंगलपूर्वक आहे। तुम्ही बघू शकता होता या पूर्ण याच्यामध्ये जंगलाचा दृश्य यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे। जंगलामध्ये एकतरी झाड शिल्लक राहिलेलं आहे का आणि का झालं नाही हे तुम्ही आम्ही विचार करायची गोष्ट आहे, कारण जंगलतोड ही खूप प्रमाणात झालेली आहे, याच्याकडे कोणत्याही मानवाचं या ठिकाणी लक्ष राहिलेलं नाही आहे आणि हे हिंसक प्राणी जे आहेत त्यांचं घर त्यांचं विश्व त्यांचं आयुष्य हे सगळं जंगलामध्येच राहतात असतात, पण आपण सर्व मानवी लोकांनी हे जंगल तोडून त्यांचं घर उद्ध्वस्त या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येकाने वृक्षारोपण केलंच पाहिजे जेणेकरून जंगल वाढेल पर्यावरण वाढेल आणि पर्यावरणासाठी आपण सर्वांनी समतोल राखणंच पाहिजे। आपण सर्वांनी प्रत्येकाने झाड लावावं झाड जगावं झाड टिकवावं आणि त्याचं संगोपन करावं हा एक माझा एक संदेश आहे।